नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। सो आज आम्ही जाणार आहोत भायखळाला। खूप घाईत आहे, पुढचा सीन सगळा सांगतो। पहिले तर प्रांगण फाउंडेशनला कॉंग्रॅच्युलेशन्स, त्याने 4 इयर्स कम्प्लीट केलेले आहे आणि त्याच बरोबर आम्ही चाललो आहे राणीच्या बागेत सर्व स्टुडंट्सला घेऊन। सो खूप मजा येणार आहे आणि मी पण खूप एक्सायटेड आहे टायगर, लेपर्ड, पेंग्विन बघायला। सो तुम्ही एंडपर्यंत बघा व्हिडिओ आणि मी सगळे डिटेल्स लास्टला शेअर करेन। तिथे जर तुम्हाला जायचं असेल तर कसं जाऊ शकतात आणि काय कॉस्टिंग? ओके, तर टेक 2 आपण चालू केलं आहे। नवराज इथे ईदला वाटतोय आणि कार्तिक शूट करतोय। संदेश वाढली का, चटणी वाढली का? स्ट्रगल बहुत आहे रे, स्ट्रगल बहुत आहे। कमान संदेश, कमान, खतरों के खिलाड़ी, खतरों के खिलाड़ी। स्ट्रगल आहे। तर मित्रांनो, आम्ही राणीच्या बागेत पोहोचलो आहे सर्व मुलांना घेऊन आणि बरेच ग्रुप्स केले आहेत। तर आता बघूया आपण कसं ग्रुपमध्ये जाणार आहे। तर मित्रांनो, या भावाचा आपला हॅपी बर्थडे आज। हॅपी बर्थडे भाई। थँक यू भावा। यस, तर सगळ्यांनी ड्रेस कोड फॉलो केला आणि छोट्या मुलांसारखं बाहेर जायचं होतं त्यामुळे थोडं इकडनं पावभाजीची सोय केली। अच्छा, इडली 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 तुझ्या तर्फे होते का? अरे वाला पकडा, पकडा चटणी वाला आपला कारण भेटला। तर मित्रांनो, आम्ही असा ग्रुप बनवलेला आहे, सर्वांचे सगळ्या व्हॉलेंटियर्सला डिवाइड केले आणि 5-5 जण दिले जरा। सो हा आपला कार्तिक दादांचा ग्रुप आहे। काय बोला हे तुमची? हा हा, वा, अरे आले पाहिजे ना व्हिडिओ मध्ये। म्हणजे कसं आपण जातानाच आहे करा सर्वांनी। हा आहे करा सर्वांनी नाही दे, अजून अलर्ट नाही आले। फोटो टाकले, फोटो टाकले डायरेक्ट मुलं शोधायचे आपण फोटो। संदेश, मला कुठे जायचं असेल तर एखाद्या ताई दादाला घेऊन जा, विचारून जायचं नाही म्हणते मी, घेऊन जायचं त्यांना। चला मित्रांनो, आमची ट्रेन निघालेली आहे। मी शेवटचा गाड आहे, माझी इंजिन पुढे आहे आपलं। आता इंजिन कुठे घेऊन जाईल तिथेच। खूप वर्षाने आलो राणीच्या बागेत। आपला पाठी पण एक ग्रुप आहे। हा कुठला ग्रुप आहे? लॅव्हेंडर। कुठे आहे, कुठे 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 थोबो 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 दिसला दिसला दिसला। टायगर टेरिटरी आली आहे। हा, टेरिटरी म्हणजे त्याचा एरिया, त्याचं जे असतं ना, म्हणजे एरिया असतो ना त्यांचा, त्याला टेरिटरी म्हणतात। मित्रांनो, मुलांना खूप आवडतं ते। काही काही मुलं तर खूप पहिल्यांदाच आले आहेत राणीच्या बागेत आणि ते खूप एन्जॉय करतात। आता आम्ही अस्सल बघितला मागे, आता टायगर बघतोय। अजून एक आहे का? अजून एक आहे, दोन आहेत का? मित्रांनो, खूप जवळ आहे टायगर इकडे। हे बघा, हे बघा, खूप जवळ आहे टायगर, एकदम काचेच्या एकदम जवळून बघता येतोय। खूप मजा येते
कधी तो आता आता आला 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 सेल्फी 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 आली सेल्फी आपण 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 सेल्फी काढूया का टायगर वरून आवा चला का वसूल झालं टायगरनेच वसूल केलं पाहिजे. ऐका मुलीनो वॉशरूम आलंय कोणाला जर जायचं असेल तर जाऊ शकतात. बघा जर जायचं असेल तर मजा आली की ना तुम्हाला टायगर बघून फुल धमाल वसूल. तर जवळून टायगर तुम्ही बघितलेला पहिल्यांदा की पहिल्यांदा पहिले त्यांच्यावर शेअर करा रिअल लाईफ मध्ये बिअर पण बघितला का मस्त. थँक यू. हाय गाइस यस वेलकम टू माय टुडे वी आर एट द भाईखोला झू and we are with a lot of kids and we are having so much fun. We saw a huge tiger. It was 300 kgs. Yo man. मुलांनो कसं चाललंय पिकनिक? एकदम मस्त. अरे 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 एवढा मोठा वाघ आहे तुझ्या बरोबर आमच्या बरोबर काढू किचन बॅगेत ठेव बॅगेत बॅगेच्या पॉकेट मध्ये टाक साईडला आपण नंतर अरे वा गरमा गरम पॉपकॉर्न आरामात आरामात जास्त जाऊ नका पुढे सांबार दिसतोय काय नाही तरी. तर मित्रांनो हा आमचा छोटा ग्रुप आहे आम्ही खूप एन्जॉय केलं आणि ही मुलं माझ्यासोबतच होती तर त्यांना व्हिडिओमध्ये पण यायचा खूप चान्स भेटला आणि सर्वात चांगली गोष्ट की सगळे ऐकत होते कोणी मस्ती नाही करत होतं. तर मित्रांनो आता आम्ही बिबट्या बघायला आलो आहे. सो इकडे आम्हाला दिसत नाही आहे बिबट्या आमचा लक एवढा चांगलं नाही वाटतं पण बघू तरी आम्ही शोधू बिबट्या आपण शोधायचा बरोबर बोलली शोधल्यावर देव पण जाऊ मग बिबट्या का नाही सापडला बिबट्या आम्हाला. मित्रांनो दाखवा दाखवा लवकर दाखवा कॅमेरामध्ये आला 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 आबा आबा आला बघ बाहेर आहे तो काय तो बघ सपा सप फिरतो बघ एवढा एक एक झोपला आणि एक फिरतोय ना वाव चल का या चला 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 हम लोग का डन है. हम लोग खड़े रहने वाले क्या दिखने वाले क्या हम लोग दिखने वाले क्या आगे क्या ये हम लोग आगे बैठ सकते ना भाई. तू नहीं दिखी रहेगी ना फोटो में क्या पता. मित्रांनो इथे बरेच आर्टिस्ट पण आले आहेत जे ड्रॉइंग काढत आहेत आणि आय थिंक सो कुठेतरी एक इन्स्टिट्यूट तर्फे झालेत. फोर लाईव्ह प्रॅक्टिस लाईव्ह प्रॅक्टिस. तर मित्रांनो आम्ही आता पेंग्विन बघायला जातोय पेंग्विन कक्षामध्ये आणि खूप मस्त गोष्ट आहे की तिकडे एसी आहे आणि आता आम्हाला थंडक मिळणार आहे एवढ्या उन्हापासून. तर मित्रांनो हे नवीन बांधलं आहे पेंग्विन कक्ष पहिले नव्हता हा राणीच्या बागेत एवढ्या वेळा राणीच्या बागेत येऊन गेलो आहे. सो फर्स्ट टाईम आता मी पण पेंग्विन बघणार आहे. सो आम्ही आलो नव्हतो कधी बघूया आता कसा आहे आतमध्ये. मी ते बसतो तुम्ही बसा तिकडे. हां चला आता शो बघायचा आपल्याला. थँक यू. टायगर बघितला अजून लेपर्ड बघितला अजून एलिफंट बघितला बिट्ट्या स्पॉटेड स्पॉटेड पण काहीतरी होतं ना
अरे हा झोपला वाटत झोपला का झोपला नाही लागाय हा हा थैंक यू। चलो अभी पेंगुइन देखने आई थिंक वो सामने ही है ना, समझ रहा है पेंगुइन। एकदम मस्त 360 आलेला आहे एंड यस हम लोग का थोड़ा थोड़ा तो पैसा वसूल हो गया 360 के कैम के वजह से कि बहुत दूर था हो भाई। मजा मजा मस्त है सगळ्या मुलाने पण बघितलं एकदम जवळून त्याने स्विम केला म्हणून बरं आलं नाहीतर मजा नाही आली। नवीन एक्सपीरियंस होता काय? हां नवीन एक्सपीरियंस आहे, स्विम केला म्हणून बरं आलं नाहीतर कसं वाटलं कसं वाटलं पिंगी? एक नंबर, खूप छान स्विमिंग बघितली का त्याची? किती फास्ट करत होता स्विम, कसा होता पेंगुइन? कसा होता? एकदम भारी मस्त छान। तर मित्रांनो तुम्हाला इथे राईट साईडला दिसत असेल बर्ड पॅराडाईस। सो तिकडे असं त्याने डोम शेपमध्ये असे आतमध्ये सगळे बर्ड्स ठेवलेले आहेत आणि असं बाहेरून केज आहे तुम्हाला दिसत असेल तर। पण ॲक्च्युली कसं आलं की आम्हाला खूप लेट होत होता आणि मुलं पण थकलेली, ऊन होतं त्याच्यामुळे त्यांना थकायला झालेलं बरंच। तो आम्ही तो एक सेक्शन स्किप केला आणि टर्टल्सवाला स्किप केला, तर ते पण तिकडे मस्त छान आहे बघण्यासारखं। पण तिकडे प्रॉपर लंच करण्यासारखं नाही आहे, सो थोडंसं स्नॅक्स खाऊन तुम्ही भूक स्ट्रेच करून थोडं बाहेर येऊन खाल्लेलंच बरं आहे। सो आता मी चाललो आहे वॉटरबर्ड्स बघायला, तर त्यात पण बरेच टाईप्स आहेत, बघूया आपण कसे आहेत वॉटरबर्ड्स। मित्रांनो आम्ही वॉटर बर्ड्स आणि बर्ड्सच्या इथे आलो आहे। हे बघा इथून भारी किती मोठा होतो एकदम। मित्रांनो इथे एक छोटा, खूप छोटा पिल्लू आहे, हा बघा हा खूप छोटा पिल्लू आहे आणि आय थिंक सो तिथे घरटं पण आहे त्यांचं। हा यस घरट आहे इकडे, इकडे घरट आहे वाटतं, हे घरट आहे। चला मित्रांनो तर पक्षी बघून झालेले आमचे आणि आता आम्ही एक्झिट मारतो आहे। सो हा एक्झिट आहे आणि मुलाने मजा केली की नाही मुलांनो? हा जोरात जोरात जोरात, एक नंबर। पक्की पब्लिक अरे इथे रास पब्लिक आली, हा सगळे एंट्रीवालेच आहेत ना, बरेच लोक आले। सो मस्त आहे झू, टाइमपास आणि छोट्या मुलांसाठी चांगलं एक्साइटिंग। तुम्ही पण, आपण पण 4-5 वर्षांनी आलो तर येऊ शकतो। काय बोलतो तुटली आई मला दिली का? चीटिंग आहे, भाग गई क्या ये लड़की? मैं अभी खाते वक्त, खाते वक्त ना शूटिंग करेंगे, अभी देखेंगे कौन कितना खाता है। मित्रांनो पावभाजी आम्ही खातोय लंचला, सगळे लोक लंचला खात आहेत, मस्त एकदम पावभाजी। कशी का पावभाजी? एकदम मस्त। मी 4 पाव घेतले, किती पाव खाणार आहे? का 2 पाव खाणार आहे एवढीशी आणि 4 पाव खाते, विश्वास नाही बस 4 पाव खाते एवढीशी आणि हा इकडे इकडे भाजी। सो चलो गाइस हम लोग डिटेल्स देखते हैं। तो ये जू आता है भाईकला में एंड आप स्टेशन से चल के ही जा सकते हो एंड मैप लोकेशन के लिए आपको मीन्स मैप कल मैं लिंक डाल देता हूँ नीचे, डायरेक्टली जा सकते हो उधर। सो उन्होंने हमको 50 रुपीज़ चार्ज किया था एडल्ट टिकट के लिए एंड 25 रुपीज़ नॉर्मली फॉर चाइल्ड टिकट। पार्किंग का वॉज 50 रुपीज़ पर व्हीकल एंड 100 रुपीज़ हम लोग ने DSLR के दिए थे अलग से। सो इसका टाइमिंग है 9:30 AM to 6 PM। तो मैं तो बोलूँगा कि जितना जल्दी जा सकते हो आप इतना जल्दी स्टार्ट करो ताकि
काफ़ी लेट नहीं होता है क्योंकि बाद में फिर लंच और उसका टाइम एक्सटेंड हो जाता है। सो यस, उधर अंदर जाके आप फुल एंजॉय कर सकते हो। एंड हाँ, एक मैंने चीज़ नोटिस की थी कि अंदर वॉशरूम है एंड वो काफ़ी क्लीन है। सो वहाँ पे एक कैफ़े भी है जहाँ पे आप स्नैक्स मतलब परचेस कर सकते हो, अवेलेबल है उधर स्नैक्स। लंच के लिए आपको तो बाहर ही आना पड़ेगा क्योंकि प्रॉपर लंच ऐसा तो अंदर था नहीं। सो और बाहर भी आपको बहुत ऑप्शन मिल जाएंगे। तो ये स्क्रीन पे जो मैप दिख रहा है इसका स्क्रीनशॉट लेके रख लो एंड आप पहले से ही प्लान कर सकते हो आपका पाथ, आपको कहाँ से कैसे जाना है। तो चलो गाइस, अभी हम लोग निकल रहे हैं डोंबिवली के लिए। एंड यस, बहुत बच्चों ने मजा किया है, एकदम जीवाची मुंबई करून टाकली त्या लोकांनी। आणि हाच एक एक्सपिरियन्स राहणार आहे माझ्यासोबत पण। अरे काय आलं, एकदम भारी आलं, मजा बरं होतं त्यामुळे आलं। अरे बरं, आता थोडं बरं वाटतं म्हटलं तर संध्याकाळ शेवट गोड करायचं। बरं केला, आला पोचलो सगळे, आता काहीतरी देणार आहे मुलांना। थँक्यू बोला, थँक्यू बोला रोशनी राहिला। तर मित्रांनो, तुम्ही हा ब्लॉग बघून जरा तरी मोटिवेट झाला असाल तर तुम्ही पण सोशल वर्क करू शकतात। सो चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय। ओ हो, नाईस पाटील फॅमिली।